सगळ्या संसदीय प्रणालीची पायदळ संसदीय प्रणाली पायदळी तुडवण्याचं काम चालू आहे। अब्दुल सत्तारच्या बाबतीत एवढी मोठी प्रकरण बाहेर आली, गायरान जमिनीची जमीनचा पट्टाच देऊन टाकला, सिल्लोडला काहीतरी कार्यक्रम घेतलाय, त्याची लाखोची तिकीट त्या कृषी अधिकाऱ्यांनी विकली पाहिजे असे त्यांना आदेश देऊन टाकलेले आहेत। त्यांनी वाटलेल्या जमिनी प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढलेत। एक लक्षात घ्या की या महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेतली तर अब्दुल रहमान अंतुले असोत, निलंगेकर साहेब असोत, अशोक चव्हाण असोत, विलासराव देशमुख असोत, अनेक मुख्यमंत्र्यांना परिस्थितीनुसार राजीनामे द्यावे लागले। कोर्टाने सांगितलं होतं यांच्याकडनं राजीनामा लिहून घ्या, पण नैतिकता नावाची एक गोष्ट राजकारणात जिवंत आहे, त्या नैतिकतेच्या आधारावरती पावलं टाकावी लागतात। आता तर इथे भूखंड आणि श्रीखंड असं मोकळेपणाने वाटून परत मी त्यातला नाहीच असं सांगण्याचं काम सुरू झालं आणि त्यामुळे आतमध्ये मी एक घोषणा दिली, भूखंड घ्या हरी श्रीखंड घ्या, भूखंड घ्या हरी श्रीखंड घ्या, श्रीखंड घ्या हरी भूखंड घ्या, भूखंड घ्या हरी श्रीखंड घ्या, श्रीखंड घ्या हरी भूखंड घ्या। तमाम महाराष्ट्राला आता भूखंड वाटण्याचे काम चालू आहे। 83 कोटीचा भूखंड, 2 कोटीत गायरान जमीन, तशीच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। गायरान जमिनी तुम्हाला वाटता येणार नाहीत असं 2011 सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। अरे कोर्ट अंदर आहे, काय काय इस्तीफा असं इथे म्हणायला लाजणार नाही। अब्दुल सत्तार माझा मित्र आहे, तो इथे येऊन सांगेल काय काय इस्तीफा, मी नाही देतो इस्तीफा, जाऊ मी ना तू ना असं बोललं तर मी काही हरेन। आणि त्यांना ही सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं पटलावर येऊ नये, त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून हे सगळे गोंधळ घालत असतात, मुद्दामून विरोधकांना बोलू द्यायचं नाही। आपला सीमा भागातला प्रश्न हा आपल्या इथला असताना त्याच्याबद्दल 7-8 दिवस झाले एक शब्द नाही। तो घाणेरडा नीच बोंबई एका दिवसात ठराव करतो महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही, आणि आपण आपले हां घेऊ घेऊ ठराव घेऊ ना, उद्या घेऊ उद्या घेऊ उद्या घेऊ। अरे उद्या काय घेऊ, मराठी माणसाच्या कानफडात बसली आहे, एक कानफडात तिथे बसली म्हणजे अख्ख्या 288 जणांना कानफडात मारली त्यांनी। सभागृह हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतं ना, मग तू आपल्याला लाज नाही वाटत? मी तर ह्या मनाचा आहे की मी माफी मागितली पाहिजे सीमावर्ती भागातील मराठी माणसांची की आम्ही काहीच करू शकलो नाही, आम्ही षंडासारखे बघत राहिलो कर्नाटक तुमच्यावर अन्याय करताना, आम्ही इथे लढायला पाहिजे होतो। पण हा ठराव सरकारकडनं मांडला जातो हे दुर्दैव आहे, हा जर आम्हाला मांडायला दिला असता तर आज आम्ही सभागृहात हा ठराव मांडलाच असता। आज काय कारण देतात, मुख्यमंत्री नाहीत, आपण ठराव तर मांडा, ठराव मांडला ही तर हेडलाईन जाऊ द्या कर्नाटकात, कारण का कर्नाटकांच्या निवडणुकीमध्ये BJP जवळजवळ हरलेली आहे। मग कर्नाटिका अस्मितेला हातभार लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते आणि म्हणून शेवटच्या 2 दिवसात कसा बसा ठराव आणायचा, एकदा विधानसभली की सभा संपली की चर्चा होतच नाही। त्यामुळे तमाम मराठी माणसांची मनं दुखावली आहेत, सीमावर्ती माणसांचं रडतायत आणि याला संपूर्ण जबाबदार सरकार। त्याच्यामध्ये काय पैशाची वसुली चालू आहे, जोरदार पैशाची वसुली चालू आहे। कोणाला 50,000ची तिकीट दिली आहेत, अरे 50,000 एक तिकीट, अरे काय आहे काय तिथे? ठीक आहे कुलकर्णी कोण कोण नाचतायत तिथे जाऊन त्याच्याबद्दल आमचं काय म्हणायचं नाही, कोणालाही नाचवा, पण तुम्ही सुपारी कोणाला देता हे महत्वाचं आहे ना। तुमचे अधिकारी काय वसुली एजंट आहेत, त्यांना टार्गेट दिलंय 15 कोटीचं, हे कुठलं? आणि गायरान जमिनीचं प्रकरण, गायरान जमिनीवर स्टे आहे ना, तरी तुम्ही आपला चालूच ठेवलंय।
आम्ही राजीनामा मागतोच आहे हाऊस ते हे घ्या। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।